यांनी मी एक सांगू शकतो की गोपीचंद पडळकर हा महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा नेता होऊ शकतो किंवा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये त्याला आमदारकी मिळू शकते ही स्वप्न जगन्नाथ जानकरनी दाखवलं आणि त्या माणसाला त्यानं फसवलं. इथंच सर्व समाजाने त्याच्या बाबतीमध्ये तो अनुभव माझा अनुभव सर्व समाजाने गृहित धरावा किंवा त्या बाबतीमध्ये त्याचा विचार करावा आणि त्या बाबतीत त्याचं मत ठरवावं आणि तो आज धनगर समाजाची त्यानं आजपर्यंत फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक करून आमदारकी मिळवली त्याच पद्धतीनं आता इथून पुढच्या काळामध्ये त्याचं चाललेलं आहे की ओबीसी समाजाची फसवणूक करून आपल्याला काय मिळतंय का. किंवा शरद पवार असतील किंवा अजित पवार म्हणजे पवार घराण्यावरती टीका करून आपल्याला काय मिळतंय का हे बघायचा त्याचा चाललेला प्रयत्न आहे. तो एक नंबरचा म्हणजे आज त्यानं शरद पवार साहेबांच्यावरती एक टीका केली की रात गेली हिशोबातन पोरग नाही नशिबात. ही टीका करण्याचा अधिकार कोणाला आहे? गोपीचंद पडळकर हा शंड आहे. गोपीचंद पडळकर हा शंड आहे. शंड माणसाला अधिकार नाही. त्याने पहिल्यांदा त्याचं पुरुषत्व सिद्ध करावं आणि नंतर त्याने पोरसाहेबाच्यावर टीका करावी की रात गेली नशिबात पोरग नाही नशिबात तू शंड आहे तू काय तुला काय अधिकार आहे ती टीका करायचा. तुझी लायकी पहिल्यांदा सिद्ध कर तुझं पुरुषत्व पहिल्यांदा सिद्ध कर आणि त्यानंतर तू माननीय पवारसाहेबांच्यावर बोल. पवारसाहेबांनी त्यांचं पुरुषत्व सिद्ध केले. माननीय सुप्रियाताई सुळे हा पवारसाहेबांचा वारसा आज पुढं त्यांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरती म्हणजे राज्यामध्ये पुरोगामित्वाचा जो वारसा आहे तो सुप्रिया माननीय सुप्रियाताई सुळे पुढे आज घेऊन चाललेला आहे आणि त्यांना तू काउंटर करण्याचा प्रयत्न करतो. तू पहिल्यांदा तुझं पुरुषत्व सिद्ध कर. तू पहिल्यांदा शंड आहे भामटा आहे एक नंबरचा आणि धनगर समाजामध्ये त्याची अतिशय म्हणजे खालच्या पातळीवरती त्याची गणना केली जाते. ज्याला धनगर समाजामध्ये आज त्याचं वय 38 आहे ज्या माणसाचं लग्न होऊ शकत नाही त्या माणसाबाबतीमध्ये काय बोलायचं आपण ही त्याची अवकाश आहे.